स्वागत आहे। आपण कचरेवाडीत आलेला आहे। कचरेवाडीचं जंगी मैदान आहे कुस्तीचं, तालुका माळशिर, जिल्हा सोलापूर। तर व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं केले तुकाने झाले भाका, शिकार करने को आया है, शिकार करके चल गया। विनंती राजदात्या 100 रुपये की 3 मुद्री, 100 रुपये हलगी बाजार उठा। कचरेवाडी, तालुका माळशिर, जिल्हा सोलापूर, जंगी कुस्तीचं मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे। या तुम्ही दोघं या, अशीच पताका खांद्यावरती राहू दे। पुढची कुस्ती घ्या रामभाऊ, तात्या त्या मान्यवर आणा दोघांना, आणि हिवा दर कचरा मारा। केंद्राचे संस्थापक अध्यक्ष महादेव ठोरे उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। या मैदानाला कुस्ती निवेदन सर आहेत, आणि या ठिकाणी कुस्ती प्रसिद्धी चालू झालेली आहे। साइड ची मंडळी खाली बसा, आपल्या या कुस्ती मध्ये अरे जरा टक्कर होती, आणि हा ओम शेंडगे कचरेवाडीचा आखाड्यावरती येतोय। कुस्त्या बऱ्याचशा चालू आहेत कचरेवाडी, तालुका माळशिर। Thank you.
विष्णु को लहान गटातील कुस्त्या चालू आहेत या ठिकाणी मार्शिरस तालुका कचरेवाडी झालेमध्ये पहलवान विजय झालेले आहेत। स्वर्गीय माझे सता राज्यमंत्री प्रताप शिव मोहिते पटलाचा पट्टा विजय झाला किस्सा नावावरती शंकर आमदार कोळेकर पंच म्हणून आतिया महेश सरजे पंच म्हणून आतिया अप्पा साहेब सरगर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आता कुस्ती झालेल्या पहलवानला शेखरला खशर कुस्त्या समोरून छोरी महादेव ठोरेचा पट्टा विजय झाला निकाल भले 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 गुरु बाजीराव देशमुख वस्ताचा पट्टा निकाल नावरती निकाल लावला माने म्हणत्या त्याला मगा सांगितलं बघितलं त्याला दिसली अहो कामापुरता अंगात ठेवलं बाकीचं जाळून टाकलं पहिलवान असावा तर कसा असावा रोज नियमित थोडा आणि अखंड साधना खडतर तपश्चर्या असावी लागते आणि इतवर छाती पर सुपाय एवढे कालीच त्याला म्हणायचं पहिलवान का धरायच्या आधी पडतंय का म्हणलं की पडला शुभामी आमगार आणि सोराज माने अशी गोष्टी लागते। समोर कुस्ती चालू आहे दोन कुस्त्या चालू आहेत एकदाच काकासाहेब पाटील यांच्याकडून माने पहिलवानसाठी 100 रुपयाचा बक्षीस 200 रुपये आणि राजेंद्र पाटील 200 अभिनंदना असा मैदा पिंटो शेठ धायगुडे एक विद्यमान सदस्य काय जपायचं काय जोपासायचं एक कुस्ती आहे ही अनादि कालापासून चालल्या झालेली कुस्ती परंपरा या महाराष्ट्राच्या कीर्ती मुकुटात नेऊन पोहोचवण्याचं काम कचरेवाडीकर बंधूंनी केलेलं आहे। बा पंचाचा निर्णय मानायचा काय निर्णय सोमा 2 मिनिटाची वेळ आहे विशेष साहेबांनी महाराष्ट्रामध्ये या कुस्तीचं छायाचित्र टिपून कुठलं मैदान गरीब असून बघता यावं अशी सुविधा केली आणि कुस्तीसाठी वाहून घेतलं असे आमचे सहकार्य माननीय विशेष आहे इथं बसलोय चिक्क्या झाली का कुस्ती माननीय सदाशिव सरगर साहेब उपस्थित आहे त्यांचा दत्ता गोरे तैरीला लागला पोस्टर वरली कुस्ती पुकारतोय इनाम रुपये 7000 रुपये इनामाची कुस्ती नाना गोर माश्रस दत्ता गोरे तैरीला लागा Thank you.
धन्यवाद। हालही बाजार आता बसून गया माझ्या टेकच्या समोरची बसून गया खाली ओ अप्पा ही सगळी पाटील तुम्ही जावा तिकडे तेव्हा शिडाकडे ही सगळी खाली बसा आता काका पाटील पंच म्हणून आते तुम्ही आता दत्ता गोऱ्याल नाही का नवनाथ असता नवनाथ कुंभार असता जरा हात वरती करा एकदा पुकार दिला ही नाना गोरड आला येण महाराष्ट्र गाजवला बघा याच नाना गोरडनं अनेक पदकाचा मानकरी युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे शालेय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणलं गाव गोरडवाडी एक वेळा अलवंड सिंग त्याला पहिल्यान येतो माझा कर्तृत्व मी सिद्ध करून दाखवत असं असतंय आज त्याला झेड पाहिजे कोण खेळणार असं तर आत्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय उत्तमरावजी यांकर साहेब उपस्थित झाले आहेत त्यांच्या गोष्टी मैदानच्या हार्दिक स्वागत आहे तसेच अध्यक्ष साहेब उपस्थित आहेत पहलवान विजय झालेले आहेत बाजीराव देशमुखचा पट्टा विजय झाला मानच्या छोटस मैदान आहे परंतु एक वाडी वस्तीवर पण हे मैदान गेले गोष्ट आहे छोट्याशा गावामध्ये कचरेवाडी या ठिकाणी हे मैदान मान्यवराची उपस्थिती झालेली आहे विठ्ठल सरगा सार्थक देशमुख आणि अविनाश लोखंडे खुरो विठ्ठल सरगर तयारी करून आखाड्यावरती आणि नागेश जानकर आखाड्यावरती या हो सॉरी बापू झंजे नागे देशू नाही विठ्ठल सरगर आणि वैभव जाधव सांगली ही कुस्ती चेअरमन साहेबांच्या हस्ते लागणार आहे उत्तमराव जानकर साहेबांच्या हस्ते तर दोन्ही पहिलवान लगेच तयारी करून आखाड्यावरती ए विठ्ठल चल रे बा
विठ्ठल सरगर आणि वैभव जाधव सांगलीचा आताही बळा रामभाव मल्हारी दादा केळे यांची वैयक्तिक कुस्ती 200 रुपये नामाच्या हनुमंत कचरे पंच किती नंबर जी तेजस काले धाराकर आणि सोमनाथ कोरके पुणे आता कुस्ती लावायची आहे दोन्ही पैलवान लगेच या 41,000 रुपये इनामाची कुस्ती सोरा धनंजय विरुद्ध अनिकेत काळे अशी कुस्ती इकडे लहान संजय चालू आहे वकील साहेब उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत आहे वाघमोडे लहान पलवानांची इथं जोड कुस्ती चालू आहे हे झालेल्या कुस्तीमध्ये हे पलवान लाल लंगोटीतील विजय झालेले आहेत माळशिरस पलवान आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सूरधने विजय झाला सोन्याचं पाणी अंगा वाटलंय का काय असा कुस्तीतला एक छोटा जादूगार विजय झाला नारायण कचरे साहेब आपण व्यासपीठावर द्यायचं विठ्ठल सरगरायचा हात वरती करे मामाने भाच्यासाठी गदा ठेवली गदाई हत्यारा हनुमानाचा पर मामाने भाच्यासाठी गदा ठेवलेली आहे रामभाव भाईगुडे वैभव जाधव सांगली येणार का चल एडवोकेट संजय वकील बाबासाहेब माने महेश राष्ट्रवादी युवकांचे अध्यक्ष सचिन माने तात्या खंडोबाच्या कौसुले पांडुरंग तात्या पिसे आणि तानाजी रणावरे माणकीचं दमदार मैदान तेजस काळे सोमनाथ कोरकेसर लगेच या वकील साहेब आपण व्यासपीठावरती या विनंती आहे वकील साहेब आपण सज्जन वकील आहात व्यासपीठावरती स्थानापन व्हायचं आता बाहेर जाव नगर कसवळे 3 कुस्त्या चालू आहेत कचरेवाडी कुस्ती मैदान तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर तेजस काळे सोमनाथ कोरके कोरकेचं रे तेजस काळे आलेला आता ऑफलाईन आहे रेंज नसल्यामुळे बंद आहे संध्याकाळी येणार उशीर ज्ञानेश्वर असोल्या खेळ मातीतला आहे संध्याकाळी टाकतो व्हिडिओ
विठ्ठल सरगर हात वरती करून आलाय का विठ्ठल हो अर्जुन वीर पुरस्काराचे मानकरी काका फाऊलचा पत्ता विजय झाला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करतो पुण्याला ज्यादा 2023 ची महाराज केसरी ची गदा कोचरो ठिकाणी खांद्यावरती घेतली असा राक्षस पैलवानाने ह्या सोलापूर जिल्ह्याचा उपमहाराज केसरी एक मानबिंदू महेंद्र गायकवाड महाराज केसरी आणि उपमहाराज केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात पुणे मालवंडीचा आणि रोहित चव्हाण नात्या पोत्याचा बाबासाहेब माने माहेश्वर तालुका युवकांचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागा सोमनाथ कोरके आलाय का कुठे आहे येतं आहे का चल म्हणा यात्रा कमिटीची विनंती आहे कोरके तू येतोय का नाही रे चल बाबा वेळेत यायचा ज्या पैलवानला मी आधी 15-20 मिनिट सरगर साहेब हात वरती कर जरा काळे हात वरती कर उपस्थित झाला काळे कुठे सराव करतो राजा अण्णा गायकवाडचा पत्ता आहे कोरके काय येत नाही रे बाबा चांदापुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि या माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या शुभ हस्ते कुस्तीला प्रारंभ होईल सोमनाथ कोरके पुणे आणि तेजस काळे गारापुरे अशा कुस्त्या असं मैदान या ठिकाणी कचरेवाडी गावात आलं तर गाव दिसत नाही तर 50 वर्षाची परंपरा सोनकेकर बंधू या ठिकाणी जपली पहिल्याच वर्षी मैदान चालू केलं
पांडुरंगजी वाघमोडे उपस्थित झाले आहेत. तिरवंडीचे ग्रामपंचायतीचे सदस्य पांडुरंग वाघमोडे उपस्थित आहेत. त्यांचा हार्दिक स्वागत आहे पप्पू. लवकर आवडते कुस्ती. नाना कुस्ती ठरली का तुम्ही? हो दुसरी कुस्ती काय दुसऱ्या गावला मोहे पटेल कडे कुस्ती आहे. लांब आहे काय कोणके आलाय का? चाळीस मिनिट नंतर ना. लवकर लावून जाय पाहिजे. आपला टाकायचा व्हिडिओ निवान टाकतोय. कसं आहे रोज मैदान आहे तो वेळच मिळणार. आज कुठं थांबणार आहे? काय तर थांबत नाही. थांबणार उद्या आहे की परत गेलं जाणार. गणेश यादव हात होते का पुढच्या आप्पा माने आणि हनुमंत कचरे पंचायतच्या गोष्टीला. कोरके प्रशांत वाघमोडे आणि धनाजी खराब यांच्या शुभ हस्ते गोष्टी लागणार आहे. सोनकेकर बंधू सगळी जी आवतो तुम्ही बी या. ओंकार रोकडेला देवा माने दोस्त धनु माझा दोस्त सचिन नडवरे शप्पा आता कोणी दिलते हातात त्याच्या हातात बक्षीस द्या. लावायची घ्यायची घ्यायची गोष्टी. सतीश मोठे मोठेवाडीचे सरपंच उपस्थित आहे. त्यांचा हार्दिक स्वागत आहे. कोरकेला काही गाडी भेटत नाही का? कोरके प्रतिस्पर्धे येऊन नाचाय लागलेला. इकडं एकलंगी स्वारी बसवलेले आहे पलीकड. समोरासमोर कुस्ती दोन कुस्ती आणि दोन पंच. सूर्य अस्तमना झुकलेला आहे. मावळ त्या सूर्याला नमस्कार करून चिंचणी मायाक्का देवीच्या यात्रेचं औचित्य साधून या महाराष्ट्रामधला पश्चिम महाराष्ट्रातला एक आदर्श मैदान म्हटलं की कचरेवाडी. एक नवीन अध्यायाला सुरुवात केली आणि देखरेच कुस्ती मैदान घेतला कचरेवाडी. आणि खऱ्या अर्थानं सरपंच साहेब असतील, पिंटू गायगुडे असतील, अप्पा सरगर असतील, अप्पा बापू विरकर असतील, सर्व ग्रामपंचायत आणि सर्व त्यांचे सहकारी असतील, त्यांचं पुनश्चरण हार्दिक स्वागत आहे. एका डावाची जास्त पोषण घ्यायची नाही, आपली कारवाई करायची आहे. असा सुंदर सोहळा हे कुस्ती दंगला. कुणाच्या गळ्यामध्ये विजयश्री माळ घालणार याचा फैसला समोर चालू आहे. सतीश मोठे मोठेवाडीचे विद्यमान सरपंच
यांचा आगमन झालेला आहे, त्यांचा कुस्ती मैदानाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। हा त्या सरपंच साहेब पांचा बोलते रहा, खालच्याला उठता येत नाही, वरच्याला पाडता येत नाही, अशी कुस्ती उठून लावण्याचा अधिकार तुम्हाला आहे। हाताची नवंदर करतो, सुरेश इरकर उपस्थित आहे, त्यांचा हार्दिक स्वागत आहे। खाली बसाता दोन कुस्त्या चालू तर दोनच पण थांबा, बाकी तिथं हायच्या जागेवर खाली बसा, बसा खाली तिथं राजा भाऊ खाली बसा, हाया जागेवर बसा आणि मी सांगत जाऊ पोरं सोडा, कारण मैदान हा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत शिस्तीत पाहिजे, कारण शिस्त जिथं कुस्ती नेलेला हनुमंतराव शेडगे तिथं शिस्त, अनेक मैदान असू द्या पण वाचित एक मुख्य निर्णय शांतता, कारण एक दोन कुस्त्या मैदान मध्ये दहा पंच आम्हाला मी उद्या सांगतायला पाहिजे कचरेवाडीचं मैदान कसं झालं, तर एवढी शांतता एवढी शिस्त, शिस्त महत्वाची आहे। अनेक मैदान होत असतात, छरीटांग्याची घोषणा नाना आलेला प्रतिस्पर्धी येणार का बाबा, जरा शेडगे सराची गोळी कडवट आहे पर कायमचा आजार बरा करते हे लक्षात असू दे, चेअरमन साहेब आखाड्यावरती या, बाबासाहेब माने पाटील आखाड्यावरती या, आपल्या शुभाशय कुस्तीला प्रारंभ, भाऊसाहेब कोळेकर उपसरपंच आणि अशोकरावजी पाटील साहेब आणि महादेव एकनाथ घोडके आत या कुस्ती लावण्यासाठी, डॉक्टर साहेब आपण आत या, तुमची एखादी कुस्ती लावावं पलवान अशी ठीक आहे, बाजूला केलेला दोन्ही पायाला निकाप लावलेला, दोन्ही पायाला निकाप लावलेले तेजस काळे, अकोल्याचे
पहलवान आहेत, चांगले पहलवान आहेत दोन्ही पण कोरके पहलवान महादेव एकनाथ घोडके वरील कुस्ती आहेत यांच्या वतीने कुस्ती लागलेली आहे. या समयाला पंचायत समितीचे विद्यमान सदस्य गौतम बाबा माने आणि त्यांचे सहकारी आप्पासाहेब केळे, पोपट लवटे, सर्जीराव भोडके उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पलीकडे तेजस काळे जे की 2025 रुपये इनामाची पोर लक्षात घ्या. दोन्ही पहिल्यांनी कॅप लागलेली. जर आपण वेळेत आला तर कुस्त्या लागते. कसरे कुस्ती मैदान तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अशी ही कुस्ती चालू आहे. साडे सहाला बरोबर 3 नंबरची कुस्ती लागली पिंटू दादा. नाईट शो नाही पांडुरंगा ते 6:30 3 नंबरची कुस्ती लागते. दिवसा बरोबर मैदान लय उशिरा मैदान चाललं की लय मोठं असं असत. एक संकल्प सोडला की कचरेवाडीला मैदान घेऊ आम्ही म्हणू. मग माननीय सरपंच साहेब पिंटू दागुले अप्पा बापू आणि त्यांचे सर्व सहकारी आज ती शब्द त्यांनी पुरा केलेला कोरके आणि काळे कुस्ती करा. अंदाज घेण्याचं काम संपलेलं आहे. पहिलवाना पक्षी अजून पंच मोठे दिसत आहे. बलदान ताकतीचा धनाजी खरा महाराष्ट्र चॅम्पियन. मुसांडी मारली की कसलं बी वादळ थोपवत होता ही धनाजी खरा. सोनक्याचं पोरग डॉक्टर मारुती पाटलाच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा आता राजकीय क्षेत्रातला पहिलवान झालेला आहे. डॉक्टर बापूसाहेब इरकर उपस्थित आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. हनुमंतराव बोलते राहा, पहलवानाला समज द्या. तीन कुस्त्या, तीन पंच ज्ञानाचा जोड आलाय काही आलेला आहे. ठीक आहे. वा या नाना गोरंडा महाराष्ट्रामध्ये त्याच्या वजन गटात धुमाकूळ घातला आणि ही कुस्तीला लावून घ्या. कुस्ती बापू अप्पा कुस्ती लावून घ्या. राजू पाटील आणि जिवाणा ग्रुप महाराष्ट्र राज्य मान्य चेअरमन साहेब उत्तमरावजी जानकर साहेबांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न होणार आहे.
जोड़ मिले ना गाय लांब बसला रे खाली गे आबा आजचा सत्कार कशाचा आज हार नाही फेटा नाही पर केशर आंब्याचं झाड आहे मोकड आबा सत्कार ही तर या ठिकाणी कौतुक लागले सारी हार फेटाणार मोगरा फुलला बाबासाहेब माने पाटील प्रमुख पाहुणे रोप देऊन महाराष्ट्राला नाही तर देशाला रस्ते घालणार रोप म्हणून साठी आज कचरेवाडी गावाला एक उपक्रम केला की आज सत्कार समारंभाच्या रूपात एक एक वृक्ष द्यायचा आणि त्याची लागवड होईल असं फार मोठं योगदान केलं अप्पा साहेब सर्व कुस्तीचे वेशणी बनलेले अप्पा यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री बद्दल 200 रुपयाचं बक्षीस आहे धन्यवाद अप्पा साहेब हा बापू पिंटू भाऊ ही कुस्ती लावून घ्या चला बराच वेळ पूर आलेली आहे कोरके आणि काळे आणखी काही घाललं नाही रोज कुस्ती मैदान तुमचं महाराष्ट्रात नाव आहे गौतम बाबा माने पाटील जिवाळा ग्रुप आणि राजू पाटील आखाड्यावरती गोरड पैलवानची कुस्ती लावण्यासाठी या पांडुरंग तात्या पिसे यांचा भाचा आहे कमी दिवसामध्ये जास्त प्रगती केलेला महाराष्ट्राच्या वजन गटाचा हलगे कुस्ती लावताना वाजवू नका बसा मी जेव्हा सांगेल तेव्हा वाजवा विश्रांती घ्या ओके आबा दोन्ही पैलवान मध्ये घ्या नाना गोरड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे पाटील कुस्ती कचरेवाडी तालुका अशी कुस्ती पंचायत समितीचे विद्यमान सदस्य गौतम बाबा माने पाटील राजू पाटील आणि जिवाळा ग्रुप खरे खरे दंड ठोकला कुस्ती मात्र बघा पाटणे मिटूच नका शांतता समोरंभ बघा बगल डोप केली आणि पाठीवरती गेला जीवात धुंजला आणि हात टाकून बघण्याच्या विचारामध्ये होय पाहिला गदा लोटला होतोय पण तेवढा सावध आहे नाना गोरा एक चक्कर कर 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 फिरायला लागला धाव आणि प्रतिना शांतता तब्दता आलेल्या मनोमने कुस्ती रमलेल्या हे कुस्तीचा सोहळा आज कचरेवाडी मुक्कामे चेन्नई मायाका देवीचं औचित्य साधून ही परंपरा हे जपण्याचं जोपासण्याचं काम चालू आहे खालून निघण्याच्या विचारात तिथं स्वारी भरून स्वार झालेला आहे नाना
एखाद्या पहलवानाची एखाद्या नावाची खासियत असते. कोरके आणि काळे कुस्ती करा. कोणापक्षी जास्त हात ताणायचा नाही. पक्षांनी बी बारकावा करायचा. डावा पुरता स्नायू ताणला तरी चालेल. आत गर्दी करू नका. गिस्सा हाताची नवंदर काढलेली आहे. नानाने पुढची कारवाई पाहिजे. परदरा उंचीला जवळच असणारा होळ पहिलवान दाद देत नाही. अतिशय खट कुस्ती. दोघांसाठी एकदा टाळ्या टाळ्या टाळ्या. वाह वाह वाह. अवघा रंग एक झाला. रंगे रंगला श्रीरंग. मेळचे माजी सरपंच टुराज तात्या झंडे उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. अनिल भाऊ मध्ये उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सागर मोठे माईक जवळ येत आहे. महादेव अलैका महादेव. दहा मिनिटाची वेळ. पंचाचा निर्णय. महादेव वाघमय रोहित पवार बारामती. वैभव गायकवाड खुरुज. संग्राम टेरे मानशिरस येणार का. देवीदास वगैरे सूरज कुंभार येणार आहे का. वैभव जाधव विठ्ठल सरगर आहे का. हात वरती करायला असं रंजित धनजे कपडे काढून या. विनायक शिरकंडे प्रकाश कोळेकर आणि राजेंद्र जाधव या पहिलवानी कपडे काढून या. अतिशय चिवट कुस्ती चालू आहे. इकडं काळे आणि कोरके. पलिकार स्वारी भरतोय. पुन्हा एक लगी भरतोय. तिथं झोळीची पकड आणि पंचाचा निर्णय अखेरचा राहणार आहे. ओ बल्ले 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 हरिगुरु. आणि पंचाचा निर्णय पुन्हा खालून निघाला. सापाला देखील एवढं वळता येणार नाही असा बचाव केला होळ पहिलवान. कुस्तीला रोज वार्मअप व्हावं लागतं. व्यायाम करावा लागतो. रोज लाल मातीच्या घामानं चिखल करावा लागतो. तेव्हा ही अशक्य ती शक्य होत असत. टाळ्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये नाना गोवड विजय झालेला आहे. तानाजी रणावे सर प्राध्यापक यांच्याकडून 100. सचिन माने यांच्याकडून 100 नानासाठी. तात्या कचरे यांच्याकडून 200 रुपये नाना गोरड साठी. गौतम बाबा माने यांच्याकडून 100 रुपये नाना गोरड साठी. नितीन मोरणे यांच्याकडून 100 नाना साठी. तात्या कचरे यांची वैयक्तिक कुस्ती. चैतन्य भुतनवार हलेला. या जोडून घ्या. घ्या घ्या की मान्य सरपंच साहेब. हनुमंत सरगर साहेब.
आज्ञान के हनुमंत सर्ग सर्प हनुमंत कचरे खड़े पहला गुण गिनत्या पहलवानला विजय दिला जाईल। दरम्यान ही कुस्ती बराचसा वेळ चाललेले पहलवान कोरके विरुद्ध पहलवान काळे आणि शेवटी पॉइंटवरती ही कुस्ती लावण्याचा निर्णय पंचांनी घेतलेला आहे। कचरेवाडी तालुका लहान पहलवानांची कुस्ती शिवाजी घोडके वस्तात उपस्थित आहे, त्यांचा हार्दिक स्वागत आहे। झालेल्या कुस्तीमध्ये पहलवान विजय झालेले आहेत आणि ही कुस्ती दरम्यान पॉइंट वरती चालू झालेली आहे। तात्या कचरे यांच्याकडून भैया कोळेकरला शंभर, दादा एमगर यांच्याकडून नानाला शंभर, पिंटो दायगोडे यांच्याकडून शंभर, त्याच्या हातात द्या। दुसरीकडे कुस्ती चालू आहे का? दुसरीकडे आहे कुस्ती आणि नाही अलीकडे दुसरीकडे कुठे कुस्ती आहे का? भैया कोळेकरला महादेव कचरे यांच्याकडून शंभर, सरपंच साहेब हनुमंत सरगर यांच्याकडून 200, ज्ञानदेव सरगर यांच्याकडून 200। भैया डांगे आणि चैतन्य बुद्धवा या कुस्तीला स्पॉन्सर आहेत माननीय श्री हनुमंतरावजी सरगर सरपंच साहेब आणि रवी शेख सरगर आतिया। अप्पा चेळे आती आणि सर्जीराव खोडके आती या की दोन नंबरची कुस्ती आहे ती। अप्पा साहेब या खरात एक रणरागिणी आलेल्या, कोण कुस्ती करणार असाल तिच्यावर तर आती या। युवराज तात्या त्यांनी आपण या आखाड्यावरती या कुस्ती लावण्यासाठी बघण्यासारखी गोष्टी आहे। श्रद्धा खरातभर कोण कुस्ती करणार असाल तर आत्या तिच्या वजन गटातला पाहिजे, युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे, अनेक पदकाची मानकरी आहे। पाच मिनिट गुण कोणी घेतला तर इनाम आहे, तर यात्रा कमिटी देईल ती घ्यावा लागा। सुशांत पवार पाणीवचा तात्या कचरे यांची वैयक्तिक गोष्ट लावा। सतीश मोठे सरपंच साहेब आत्या, विरकर डॉक्टर साहेब आपण या आत्या, अप्पा गर्दी कमी करा, बसून घ्या ही सगळी काय बघायला बापू, सगळी खाली बसा, बॅरी गेटला कोणी धरू नका, बॅरी गेटला धरू नका, खाली बसा। नारायण कचरे करून भैया कोळेकरला शंभर तुम्ही द्या धरा सदस्य त्यांचा अप्पा टिळे। दरम्यान इथं तीन युवराज तात्याने जीवन कुस्ती चालू आहे पलीकडे वा महादेव वाघमोडे पहिला थोड्या जवळामध्ये
भैया डांगे आणि चैतन्य बुद्धवर कुस्ती बघा, अलीकडल्या कुस्तीवर लक्ष करा जाबाव बारक्या, आणि आता छोट्या कुस्त्या लावू नका। वाह वाह वाह, एकेरी पटाचा सूर बाबा, भैया डांगेना पर ताकतीला चवस असणारा चैतन्य बुद्धवर पाय तांबते आणि छातीचा बोजा पाठीवरती टाकलेला, अशी कुस्ती सूर्य अस्तमा असलेले आहे मावळत्या सूर्याला नमस्कार करून कुस्ती चिंचणी मायका देवीच्या यात्रेचं औचित्य साधून कत्तलवाडीकर बंधूने ही कुस्ती रंगा दरम्यान कोरके पलवान पलवानांची कुस्ती बरोबरी या ठिकाणी आयोजित केली आहे, कुस्ती चालू होती दरम्यान कुस्ती बरोबर सोडली। हनुमंत महाबली धारी रावणाची धारी तया माझा नमस्कार वार वार निरंतर असं परिवाराला बळ देणार एकच दैवत म्हणजे हनुमान। हनुमान चिरंजीव कब्जा घेतला चैतन्य बुद्धावर ना ऐकडा संग्रामचा कब्जा पाणीवकरांना घेतलेला पलीकडे किती रुपये लहान पलवानांची पलवान अशी कांबळे धन्यवादीचा आणि राहुल पिसाळ सदाशिव नगर उशीर आलं म्हणजे लय मोठं होत असं नसत, पहिलवान पहिलवान वेळेतेच आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचं याच्यासाठी अत्तास असतो भाव। वा खरखरी दंड ढोकला आणि समोरच्याच मानसिक खच्चीकरण करण्यासाठी दंड ढोकला जातो। बेचाळीची क्रांती राजे नरवीर उपाजी नायक छत्रपती शिवाजी महाराज आणि एकलंगी बसवलेले पलीकर डेंजर पोर्शनला तिथं एक चक्की पोर्शन आणि पंचायत गोष्टीमध्ये महादेव ठोरेचा पत्ता चैतन्य बुद्धावर एकच्या गावावरती विजय मिळवला पत्रकार बंधू लिहून घ्या, सुंदर अशी कुस्ती करून विजय मिळवला आणि सगळ्यांच्या टाळ्या मिळवल्या चैतन्य बुद्धावर। सागर खुशबे पंचमहात्या सगळ्यांचीच काढावी आता नाही तर कशा लिहिले मांडे कोळेकर साहेब यांच्याकडून 200 रुपये त्यांच्या हातात द्या मी बसणार आलोय रेंज नाही ऑफलाईन घ्या आणि रोहित पवार बारामती या कुस्तीचे कौशल बापू साहेब विरकर आणि माननीय अप्पा साहेब सरगर चैतन्य बुद्धवाला अप्पा सरगर कडून 100 रुपये राजू सरगर आधी त्याच्या हातात द्या पंचगा कुस्ती लावण्यासाठी पोपटाबा आधी पोपटाबाला उठे पांढरा हाताच्या पिशवी हातया गोरडवाडी खंडोताच्या कौशल्य हातया आजोबर लवकर अखर तयार करून ठेवला आहे आता या वर्षी लवकर कुस्त्या लावायला मोठी वरच्या कुस्त्या लवकर लावायला लोक सप्त काय आता लोक विष्णू कसे विष्णू कसे पोपट बोल महादेव येते त्यावेळच्या कसं स्वागत करा मंडळी एक नंबरला लग्न या ठिकाणी पालवान पोपट बोडक्या
चैतन्य बदलवला शिवाजी ठोरे यांच्याकडून 500 रुपये त्याच्या हातात द्या. कचरेवाडी कुस्ती मैदान इकडे पोस्टर वरील कुस्ती चालू आहे. इकडे पण कुस्त्या चालू आहेत. अशोक कोळेकर 200 आणि राजन गोरट 200. महादेव वाघमोड्याने पवार लढाय लागलेला 55 तात्या पिशे. बाकी आता खाली बसलं तर बरं होईल बाकीच्याने, कारण मैदानला शिस्त आलेली आहे. शिस्तीत मैदान होणार. तगडा कुस्ती आणि जबरा मैदान आहे. वादळापूर्वीची शांतता. पाठीमाग सरायच नाही, पाठीमाग ढकलायचं नाही. कांबळे आणि पिसाळ कुस्ती करा. पलवान महादेव पवार अशी ही कुस्ती चालू आहे. कुस्ती निकाली करायची, नुसतं अंदाज घ्यायचा नाही, धरून बसायचं नाही. चालू आहे. एका वेळेस एवढी आत येऊ नका, कारण 100 रुपयाच्या कुस्त्या चालू असताना तुम्हाला लाउन्सिंग केलं, पण तुम्हाला दिवसाबरोबर कुस्ती करता येत नाही. 2 नंबरच्या 3 नंबरच्या कुस्त्या जरी झाल्या तरी तुम्ही अजून कपडेच करताय. घ्या 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 कुस्ती घ्या. माऊली चव्हाण आपलो होतो खंडागडे वेळा पोहोचा. अरे कुस्ती खेळून चिठ्ठी घेऊनच इनामाकडे जावा. बाजीराव सरकार पंच म्हणून आत या. 4 कुस्त्या आणि 4 पंच. दादा ठवरे अर्जुन ठवरे कडून चैतन्यला 200 रुपयाचं बक्षीस आणि त्याचं कौतुक केलेलं आहे. सुंदर कुस्ती केल्याबद्दल धन्यवाद चैतन्य. ₹5,500 ड्रायव्हर गाडीकडे जावा. जरा थोडी गाडी तुमची बाजूला घ्या. रोड वर आहे अशी विनंती. हनुमंत दादा कचरे चेअरमा यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी बद्दल 200 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद चेअरमन साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक पंढरपूर तालुका धनाजी खरात पैलवान यांच्या वतीनं ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि संपलेल्या कुस्तीमध्ये महादेव वाघमोडे विजय झाला. महादेव वाघमोडे पहलवान महादेव वाघमोडे या ठिकाणी विजय झालेले आहेत. चालक साहेब करणार आहे.
अप्पासाहेब सरगर यांच्याकडून 100, काका पाटील यांच्याकडून 100. बापूसाहेब वीरकर यांच्याकडून 100. चार कुस्त्या ती पोर खाली बसवा की तिकडे पिंटू भाऊ बापू, कारण त्यांना माहित आहे उशीर आले काय असतं. दरम्यान चार कुस्त्या चालू आहेत, 4×4 कुस्त्या कचरेवाडी. नाना गोरडवर कोण कुस्ती करणार असेल तर माईक जवळ या. तात्या कचरे यांची वैयक्तिक कुस्ती आहे. आज नवी ग्राउंड मारा. चार कुस्त्या आणि 4×5 ती का ओळख केली बापू? ती खाली उतराव सगळी खाली 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 मैदानच्या खाली आणि ती खाली बसव माग. हो खाली बसव, तुमच्या मागले मारुती खाली बसव ती पोर. राजू गोरे फिरवताय त्या पैलवानला जोड पाहिजे. नाना गोरड आखाड्यावरती फिरतोय. तात्या कचरे यांची वैयक्तिक कुस्ती आहे. उत्तम गोरे यांच्याकडून चैतन्यला 200 रुपये. सुप्रसिद्ध बैलगाडी शर्यतीतला छकडी शोके तात्यासाहेब कचरे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री मतदान 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद तात्या कचरे. आणि नाना गोरडची वैयक्तिक कुस्ती आहे. तात्या कचरेची कोण कुस्ती करणार असाल तर त्याच्या जवळ आहे. सचिन तात्या माने पंचायती दगड पांडुरंग तात्या पिशे इकडे खंड तात्या कळसुने बाजीराव सरगर हात वरती करा जरा. वा कुस्ती कुणाचीही बरोबरीत सुटली जाणार नाही. आता ही खाली बसवा गे बापू. ना हो अप्पा आत गर्दी करू नका. आता खाली बसा माग कुस्त्या दिसत नाही. ए पोरा खाली बसतो हे बसवा खाली खाली बसा. आता काय नाही कुस्त्या तेवढ्या दिसू द्या साहित्य मंडळीने. मारुती का उभा केले त्यांना खाली बसा. 5 वाजता तुम्हाला पुकार दिला. कुस्ती कुणाचीही बरोबरी सुटली जाणार नाही. पृथ्वीराज हंडेरा सर्जीराव हंडे कडून 100 रुपये. वा वा शिवासाहेब 4 कुस्त्या आणि 4×5
पाठीमाग सरू नका, पाठीमाग ढकलू नका, कुस्ती बरोबरी सुटली तर चौथाई रक्कम दिली जाते, नोंद घ्या। अर्ध्यातला अर्धा इनाम दोघा। एक जबरदस्त कुश्ती मैदान, नाना गोरडला तात्या कचरे फिरवतोय, जोड पाहिजे। कोण कुश्ती करणार असेल तर आत्या। सूरज कुंभार वगैरे पहलवान आलाय का रे, चल क्या अविराज माने राज कोकाटे। बागेश ठोंबरे नाना शिडगे फुलाता माइक जवळया ठरली का, लगेच कपडे काढून ये। प्रमाणे गोरड आता खाली बसून घ्या, बाकीची बसाय खाली, कोणी उभा राहू नका, बसून दिसते उभा राहून दिसते बसा की आपला आपणच ठरवायचे खाली बसायचं का नाही। मी बऱ्याच वेळा सांगितलं 3 तास सेवा करणार। रोज महिला माहिती कवाल्या कशी कुस्ती होती आम्हाला माहित आहे, आम्ही रोज याच बाजारात कुस्ती करा आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा। रोज मैदान आहे ती, रोज रामभाव माळे उपस्थित आहेत तिथं त्या कुस्तीला पांच म्हणून। आणि बराच वेळ कुस्ती चालू आहे त्याला समज द्या की पण रंगतात ते। ओ दोन माने म्हणतात त्याला, कोण असेल ठरली फिरवत त्याला कोण जोड असेल तर आते। नाना गोरडभर कोण कुस्ती करणार असेल तर आते। थोड बघ हात सलामी द्या, गुले हात वरती कर शबासा आणि जगदारे आपलोच सराठी खुलोच सॉरी। इथं चालू आहे कुस्ती, 1 2 3 4 अशी मोठेवाडीचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि उद्योगपती महादेवरावजी माने पाटील मोठेवाडी यांच्या बरोबर उत्कृष्ट कॉमेडी बद्दल 500 रुपयाचा बक्षीस दिला। उद्योगपती महादेव माने आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपला मी आभारी आहे। विठ्ठल पालवे पहिलवान यांच्याकडून ओमला 100, संग्रामला 100, दादा पालवे 100। बहादास माने यांच्याकडून गोरे करून संग्रामला 200 तुम्ही द्या। शंकर गोरे यांच्याकडून 200 तुम्ही द्या त्याच्या हातात। अशोक कोळेकरची भाची या गावची नाता। कुस्ती लावण्यासाठी आत्या मुलाभर लढते, आपली कुठाय ती बघा। सरपंच साहेब आत्या अशोक कोळेकर आत्या महादेव कचरे, महादेव कचरे आत्या सरपंच साहेब आत्या ज्ञानदेव सर मुलाभर लढते। श्रद्धा खरात म्हटलं जात, अनेक पदकाची मान करूया ही रणरागिणी आहे। पोपट कचरे आपण आते। दरम्यान या ठिकाणी मुलींची कुस्ती चालू आहे, श्रद्धा खरात असं या महिला कुस्तीगिरांचं नाव आहे।
पहलवानासोबत मुलासोबत मुलींची कुस्ती या ठिकाणी चालू आहे. चालू करा चालू करा. अतिशय तगडा कुस्तीला प्रारंभ. पाहुणे जागेवरती गेल्यानंतर कुस्तीला प्रारंभ. मुलींची कुस्ती चालू आहे. मुला विरुद्ध मुली अशी कुस्ती चालू आहे. श्रद्धा खरात असं या मुलींचं नाव आहे. पलीकडली या कॉस्ट्युमची सलामीराज धाक लावण्याच्या पोझिशनवर फिरतो राबिंदू पार खालून टंकी टाकून अंगावरती आले. भले 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 याला म्हणायचं बाप्पासाहेबाकडे प्रत्येक टाळ्या पाहिजे की टाळ्या 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 अहो पिंटू दाऊगड्यांच्याकडून 100 तात्या कत्र्यांच्याकडून 100 तिच्या हाताच्या बक्षीस अहो कदर करा मुलीची. आपली कुठं ती बघा पाहिलीची 15 त्याच्या दाण्यात काय त्याच्या तोंडात काय कुठल्या गल्लीत कुठल्या बोलीत ती बघा. परमेश्वराला दान मागा त्याचे दान देगा देवा तुझे विसरण व्हावा. दान असं मागा की आयुष्यभर आपल्याला दान मागा असं शुद्ध विजा कोटी फळे रसार गोमटी. सरपंच साहेबाकडून 200 खरात साठी. भैया माने खुरुश प्रशांत धन्य मानशिरा संपत सरत 100 महादेव कचऱ्याच्याकडून 100 संपत सरळ 200 तिच्या हातात सगळं खाली बक्षीस द्या. बाकी आपली गर्दी कमी करा. आपली सुखदेव कोळेकर 200 बाबासाहेब माने पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आत्या. बाबासाहेब माने पाटील आत्या त्यांचे सहकारी आत्या. वृक्ष आणा. कोंडवाचे उपसरपंच पोपट खरात यांच्याकडून 100 बाबासाहेब माने पाटील सर्व सहकारी तुमच्या तालमी यायचं राहूनच गेले. समाधान कोरे करे श्रद्धा खराब 500 रुपयाचं बक्षीस माझ्या पिशाले घेऊन जा. बाबासाहेब माने पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा सन्मान. सचिन भाव पांढरा तात्या खंड तात्या तानाजी रणवीर सर येणार का सन्मानासाठी. आणखी एक कुस्ती लावा. हा 4 कुस्ती आहे. थांबा ऍडव्होकेट संजय वाघमोडे साहेब त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. संतोष देशमुखांचाही सन्मान होणार आहे. वा 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 चार कुस्त्या असे चालू आहेत मैदानामध्ये. एका पलवानाला गदा पण ठेवलेली आणि हनुमंत सेनगेसर या कुस्तीसाठी कुस्ती निवेदक म्हणून आहेत. या मैदानासाठी बऱ्यापैकी झालेले आहेत पलवान. आता शांत गाडी शिस्त खट्ट आणि खसाल कुस्त्या
राजीव हलाईकारी संतोष देशमुख यांचा ही सन्मान होय। भैया वाघमोडे माणसाचा आलाय कारण 2000 रुपये इनामाच्या गोष्टी आलाय का बाजून भी आला नाही ठीक आहे। अक्षय खंडो कौशले सन्मानासाठी आहे खाली बसवा काका पाटील हे थांबू द्या पोर जा पाठीमाग घ्या नाना गोरड माईक जवळ येवा नाना अविनाश धनस विरुद्ध गोले अशी कुस्ती लागते राजाभाऊ वकील साहेब उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे। विठ्ठल सरगर आखाड्यावरती या वैभव जाधव सांगली आखाड्यावरती या कुस्तीला रामभाऊ दायगुळे यांच्या वतीने गदा ठेवण्यात आलेल्या बाकी आता खाली बसा आणि आपल्या पंचाने बोलतो राहत असू दे पंढरनाथ सर सदाशिव अगमडे बापू पंच शंकर नाना कोरेकर पंच मुनाते आणि बाकी बाहेर बसून घ्या आता शांततेत ज्याने आपली कामगिरी चोख बजावली त्यांनी विश्रांती घ्या आले 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 आले
सांगली करा ऐका हात वरती करा पट्टा मायसे कुस्ती सोड नका सतभाव थांबाची थांबवा कुस्ती बसू नका जरा एक मिनिट ए चल रे सरगर चल पुढे कोष्टावरली कुस्ती लावायची आता एक विठ्ठल चल पुढे ही कुस्ती लावण्यासाठी दत्तू ताळगुडे नाना कोळेकर आदिया आणि गणा आहे मामाची रामबा ताळगुडे आज चला ही कुस्ती झाल्यानंतर थांबा ही कुस्ती झाल्यानंतर पिंटू भाऊ कुस्ती एवढी होऊ द्या ही कुस्ती झाल्यानंतर फिरवू ए घ्या पुढे चला गे रामभाऊ आणि महादेव ठवरे वडाळीस कुस्ती कोच गोडबा पाटील कुस्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष पंचायत समितीचे सदस्य म्हणे गौतम बाबा माने पाटील आत्या गदा हात घेऊन जावा हनुमानाचं हत्यार गदा आहे पैलवानाचं आराध्य दैवत हनुमान आहे आणि ती गदा मामाने भाच्यासाठी ठेवलेली आहे डॉक्टर तात्या तुम्ही भी या घ्या की दादा घ्या मध्ये घ्या कुस्ती आज सोडू नका काका पाटील तीन कुस्ती ही मोठी आहे ही चांदीची गदा आहे त्याच्यावर ही कुस्ती असणार आहे राजा बाबा आज्ञा वकील साहेब हा बाई विठ्ठल सरगर वंशराज आणि वैभव जाधव सांगली हात वरती करे या कुस्तीला गुन्हेला जोड पाहिजे थांब जरा आता त्या कुस्ती लागू दे जरा शांतता जानकर खोडस किती रुपये ना माझी कुस्ती आहे काका पाटील 1500 इंद्र हंडे विरुद्ध राहुल गोलर पाच तीनच कुस्ती गुन्हेला जोड पाहिजे कोण खेळणार असं तर ते अप्पा या समोरच्या कुस्तीवर गदा ठेवलेली आहे समोर आणि बसा की तात्या यो काय बरं नाही का तुम्ही ए बरं तुम्ही खाली बसा की राहू विनंती आहे पोस्टरवरील कुस्ती त्या बॅरिगेटवर उभा राहिले तुम्ही ती का माग घ्या सरपंच साहेब बसा खाली तुम्ही खाली बसा खाली खाली बसून बघा मान्या सन्नी हो भले 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 सापलेला कुस्ती मध्ये सातारा विजय झाला आप्पा विठ्ठल सरगर विजय झाला आणि आजच्या हनुमंत सरगर सरपंच साहेब यांच्यावर 200 आदिनाथ सरगर 200 आबा कोळेकर 500 त्याच्या हातात त्या बक्षीस तात्या साहेब सरगर 500 संदीप पांढरे जिवाळा ग्रुप यांचं आगमन झालेलं आहे त्यांचा सर्व सहकार्यांचं हार्दिक स्वागत आहे कुस्तीसाठी वेळ देणारी मंडळी वीरेंद्र अण्णा वाघमारे यांचं हार्दिक स्वागत आहे नागेश इरकर 300 धन्यवाद सोनाली बोलाने आलाय का हात वरती कर शिवाजी कोळेकर 200
लाइव रेंज नसल्यामुळे ऑफलाइन केलो एक दोन तास नाही असेल मी होतो का तेव्हा होतो मग आयशन पडे का त्या गोळीला जोड पाहिजे कोण कुस्ती करणार असेल तर सुरेश विरकर यांची कुस्ती आहे बाळकृष्ण गोळीला जोड पाहिजे कोणाची कुस्ती आहे ती कपडे काढून किती वेळात येचाल हा या लगेच जा कपडे काढून रवींद्र वीरेंद्र वाघमारे साहेब वीरेंद्र वाघमारे साहेब उपस्थित आहे त्यांचा हार्दिक स्वागत आहे एकवीस बोलोरा गाडी रोड वर आहे की जरा साईडला घ्या साहेब चार कुस्त्या चालू आहेत अगं कब्जे घेतलेले महेश आबा वावरे उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे शांतता ही पोरं का उभा राहिले तुम्ही ए खाली बस तात्या तुम्हाला जर कुस्ती लावायची असेल तात्या कचरे माईक जवळ इथं पोरगा घ्या त्यांना कोणाला कुस्ती करायची असेल तर करू द्या आत गडबड गोंधळ करू नका ए बस खाली खाली बस बस खाली बा खाली बस आहे बाबा खाली बस ए रंजित बस खाली ए बाबा खाली बस गोरे साहेब खाली बसा तुम्ही दोघं खाली बसा की ओ काका बसा खाली बसून बघा खाली उभं राहू नका पाठीमागणे लोक बरं तेच कुस्त्या दिसत नाहीत मला मारुती भाऊ ओ मारुती भाऊ खाली बसा आता खाली बसा प्रेक्षक तुमच्यासाठी कुस्त्या बघण्यासाठी सर्वजण उपस्थित आहेत तुम्ही शिस्त ठेवा समोरच्या चार कुस्त्या झाल्यानंतर ट्रॅक्टर फिरवला जाईल आणि मग पुढच्या कुस्त्या लावल्या जातील शांतता आणि शिस्त चार कुस्त्या तगडा चालू आहे पंचवीस सतर्क आहे माळसरस नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवा सॉरी
सचिन अपावरे अखाड़ावरती दिनवेद नगर सेवक म्हणून महाराष्ट्र बोलत असणारे सचिन अप्पा सचिन अप्पा वावरे साहेब तसेच नगर सेवक माननीय वैकुणे साहेब या मान्यवरांची उपस्थिती झालेली आहे। खऱ्या अर्थाने प्रथमता सचिन अप्पा वावरे या कुस्ती मैदानासाठी बळ दिलं म्हणून या शक्यते शक्य झालेलं आहे। धन्यवाद पिंटू नायगुडे सचिन अप्पांनी शब्द दिला कुस्तीला 5 मिनिटं वेळ दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज हे कुस्ती मैदान अप्पा उभं राहिलं ते म्हणजे योगदान। खऱ्या अर्थाने नगर सेवक सचिन अप्पाचं फार मोठं बहुमोलाचं योगदान आहे या भागामध्ये। हार्दिक स्वागत ट्रॅक्टर फिरवल्याशिवाय कुस्त्या लागणार नाही पुढचे पैलवान तयारी करून आखाड्याकडे येऊन राजू पाटील पंचमला हाती आहे काका पाटील आहेत तिथं नावा कुस्ती रणजित संजय केराजदाचा संजय यांचा पुतण्या आहे आणि विनायक शिरकंडे फोन शिरस मला दिसून देणार नाही तुम्ही कुस्त्या तिथं तुम्ही रवा आडवून घेत लागल्यासारखी काय कुस्ती चालू आहे आकडी गरगर 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 चक्कर फिरायला लागला डाव आणि प्रतिडाव एक सुंदर कुस्ती चालू आहे। आकडी ही जगजेत्या गावाची खासियत आहे एखाद्या पैलवानची एखाद्या डावाची मास्तरकी असते एखाद्या पैलवानची एखाद्या डावाची खासियत असते आकडीवर आकडी चालवाय तिथं एक चार अतिशय तगडा दरम्यान ही कुस्ती दरम्यान ही कुस्ती पलवानाने घेतला रामबाव स्वर्ग तानाजी शेणगे आत्या रामबाव स्वर्ग आणि तानाजी शेणगे आत्या या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लागेल। गायकवाडचा कब्जा आणि झोळी माळशिरसी जयदेवा ज्ञानदेव देशमुखचा पत्ता करे सुंदर कुस्ती करून झोळी डावत तानाजी शेंडगे रणजित झंझे रणजित झंझे विनायक श्रीकांडे विनायक श्रीकांडे आणखी एक तगडा कुस्ती आणि नव्या कुंभारचा पट्टा
आणि तशाच तारामोलाचा राजेंद्र जाधव पाणीवचा ऍडव्होकेट राजेंद्र वाघमारे आणि ऍडव्होकेट वीरेंद्र वाघमारे यांच्या हस्ते कुशीनगर दोन वकिलाच्या हस्ते वीरेंद्र वाघमारे आणि राजेंद्र वाघमोडे बाकी आता खाली बसू की सोमनाथ देवकर उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे या वकील साहेब एक तगड़ा कुश्ती है सदाशिवनगर कुस्ती मात्र बघा ओ कुस्ती बघा ती शंकर कुंभार येणार आहे का बाबा बबलू वाघमोड येणार आहे का श्रीनिवास गोरे बालाजी निंबाळकर ओम माने सोमनाथ सिंह नागेश देशमुख आणि बापू म्हणजे शेवटचा पुकार आणि अंतिम पुकार आप्पा वळकुडेचा तोड कुस्त्या मानवी वाघ आणि शिव एकमेकावरती गुरगुराय लागलेल्या सचिन आपा वावरे एखंड समर्थक सन्मानाना ऊर्जा दिले पिंटू दादा धायगुडे ही परंपरा ही कुस्ती मैदान होतय का नाही होतय का नाही म्हणून अनेक त्यांच्या मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी निर्माण झाल्या पण अशक्य ती शक्य करून दाखवण्याची किमया असा एकाना कलाहीन माणूस जर पाठीमागे असला तर सचिन आपा अशक्य ती शक्य होण्याला काहीच वेळ लागत नाही आणि चांगल्या कामाला तुम्ही खंगा दिला आणि यांच्या पाठीवर शपाशकीची थाप टाकली आणि ऊर्जा दिली यात फार मोठं भूमोलाच्या माध्यमात नाही हे फार मोठं भूमोलाचं योगदान आहे तुम्ही आज धन्यवादास पात्र आणि कुस्तीचं मैदान शेवटच्या कुस्तीकडे वाटचाल करतोय सगळ्याच्या नजरा कुस्तीवरती लागली आकाड्यावरती येऊन जायचं आणि लगेच तयारीला लागायचं बापू गंजे येणार आहे का नागेश येणार आहे का रे तुम्हाला बराच वेळ पुकार दिला कुंभार येणार आहे का शंकर कुंभार बबलू येणार आहे का ओम चार अवघा रंग एक झाला रंगे रंगला श्रीरंग गत ताट भेट भाव पंत बाजूला ठेवून एका रोगणीवरती बसल्यानंतर काय साध्य होत त्याची प्रचिती म्हटलं तर आज कचरेवाणी समाजकार्य देशकार्य धर्मकार्य नव्हे तर ही देवकार्य आहे आणि देवकार्य करण्यामध्ये ही सर्वच मंडळी आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज धन्यवादास पात्र आहे काय जपायचं काय जोपासायचं नाहीतर रात्रीला 25,000 घालवायचं आणि पापाचं धनी होऊन घराकडे यायचं असं ही कुस्ती मैदान ही परंपरा
एक तगड़ा कुश्ती सूरज चलावर्ती विक्रम पाटिल कुश्ती क्या है ये राजू शेठ सरगा ज्ञानदेव सरगा शंकर ज्ञानदेव सरगर कांतिलाल सरगर अप्पा गणपति सरगर भाऊ कोळीकर संपत सरा लक्ष्मण सरगर आतिया दादा धनकर आतिया प्रकाश कोळेकर म्हणतात त्याला कमी दिवसामध्ये जास्त प्रगती केली एका चांगल्या मल्लवती जनाला रणजित झंजे म्हणतात गावता बाबा माळे यांच्याकडून दोन्ही कौतुक केलं कोणाकडून ही कुस्ती घ्या दरम्यान ही कुस्ती चालू झालेली कचरेवाडी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर गौतम शंभर अप्पा सरगर कडून त्याच्यासाठी शंभर एवढा असता त्याचा यांच्याकडून शंभर तुम्ही येणार आहे का नाही पोस्टर लागली पोपडावा नव्हते यांच्याकडून शंभर रंगांसाठी देविदास वगैरे आणि सूरज कुंभार अशी कुस्ती चालू झाली किती शंभर त्याच्या हातात त्याचा गेला विनोदनगर सेवा सचिन अपा वावरे यांच्याकडून उत्कृष्ट क्वालिटी बद्दल 500 रुपयाचं बक्षीस आणि एक सुप्रसिद्ध छकडी मालक तात्या कत्रे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस उत्कृष्ट क्वालिटी बद्दल आणि आकारा शांततेत चालल्या बद्दल आपलं आभार आहे रणजी जंजेला अप्पा सरगर कडून 100 रुपये सुरेश विरकर दादा जानकर सचिन शेंडगे आणि नारायण कचरे आतिया चला लवकर शंकर कुंभार येणार नाही का बबलू वाघमोडे काय येत नाही ओ माने सोमनाथ सीत काय येत नाही रे आणि हा मुक्का पैलवान योगेश वळकुणे म्हैसेचा माणिक बापू वळकुणे यांचा पुतण्या आहे त्यांचं काका पाटील बाकी आता बसा विशेष आहे फार मोठं योगदान आणि सलामीराचा आक्रमक झालेला आहे ओसरकर पैलवान जरा खाली बसा बसा खाली एक मिनिट तुम्ही खाली बसा कर्जा घेतला खुले ना बापू भुलेचा चिरंजीव आणि हा योगेश वळकुंडे ओम मानेचा सोमनाथ सिंग नागे देशमुख बापू जंजे येणार आहे का काय करायला लागले ती पोर दादा 20-20 वेळा पकडावं लागतंय एकदा नाव पकडलं की कपडे काढून येऊ का कपडे फाडून येऊ असं झालं पाहिजे
पर त्यात वस्तादाचं फार मोठं योगदान आहे. दौरे वस्ता जरा तालमीत सूचना द्या. पहलवान आला बबलू वाघमोडे आलेला आहे. शंकर कुंभार येणार आहे का तो लवकर लाइव रेंज नाही कसं दिसणार. पहलवानाचा वस्ताचा कल्लाट असतो. आग तापवायचं जोडीदार आखाड्यात. पर बाळा हो त्यात आपला कमीपणा असतो ही लक्षात असू द्या. कुठेतरी आपण कमी पडतो असं दिसत असत. एका पहलवानाच्या खोराकामध्ये खर्चामध्ये अक्क 10 माणसाचं कुटुंब जगत आहे. आणि पहलवानकी ही अनेक वर्षाची परंपरा कचरेवाडीची. एक म्हणजे हनुमंत सरगर असती पर पायाचा दगड होऊन काम करणारी मंडळी म्हटलं की पिंटो दादा धायगुडे आप्पा सरगर बापूसाहेब वीरकर महिना झाला परिश्रम करताय. अशक्य ते शक्य करून दाखवलं ह्या मुलाने. आणि प्रसिद्धी पासून पाठीमागे असणारी ही तेनी मधलू त्रिदेव आज खऱ्या अर्थाने धन्यवादास पात्र आहे. शंकर कुंभार आलेला आहे. कुस्ती घ्या. ऐका शांतता. रवी शेठ सरग, शंकर ज्ञानदेव सरग, कांतीलाल सरग, अप्पा गणपत सरग, भाव कोळेकर, संपत सरग, लक्ष्मण सरग, सागर सरग राहतिया या लवकर. निकाल टाळ्या पाहिजे त्याचे टाळ्या. अहो लढण्याची आईत आणि देह बघा. डावा गुडगा टेकीवला उजवा गुडगा खडा करून बगल टोप केली आणि पाठीवरती गेला. निकाल डाव लावला पण तेवढा सावधा योगेश वळकुंडे मुक्का पहिलवाना. वा 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 सोमनाथ सिंह आखाड्यावरती आलेला. ओम माने ही आलेला खट आणि खस्याल कुस्त्या. सुंदर वातावरण. बघता बघता काही शेकंद भूतकाळात जमा झालेल्या आहे. परमेश्वरी देणगी लाभलेला सूरज कुंभार आणि देवीदास राशी. जीवाग्रपचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीपजी पांढरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्दिक स्वागत आहे. तीन कुस्त्या चालू. सोमनाथ सरगर पंच म्हणून आत या. ए चल गे रे कुस्ते बोलू. बाकी तयार होऊन यायला बाकी तयार तयार होऊन सांगा. हो माने आलेला. तेवढं तीनच कुस्त्या चालू द्या. थांबा पाटील बोलत राहायचं. कुस्ती करा. राजू पाटील इकडे बोलत राहा. सरगर पहिलवान बोलत राहायचं.
एक शांतता हो मनोमनी आता कुस्ती सर्वांच्या रमलेली आहे. सर्वच पहिलवा आषाढी आणि कार्तिकीला हजारोच्या मिठ्या ही कुस्ती मैदान ही परंपरा आज टिकवण्याचं जोपासण्याचं काम कचरेवाडीकर बंधू यांनी केलेला. सुंदर कुस्ती मैदान झालेल्या कुस्तीमध्ये पलम विजय झाले. पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये शंकर कुंभार हा पहिलवान विजयी झालेला. युवराज तात्या जंजे यांच्याकडून शंकर कुंभारला 100 रुपयाचं बक्षीस. आत आहे जोडीदार त्याचा. हे चलो जीवाला ग्रुप संदीप पांडे आणि त्यांचे सहकारी आत्या कुस्ती लावण्यासाठी नामदेव पाटील मल्लारी केळे आबा आत्या शंकर कुमारला अप्पा सरगरे यांच्याकडून 100 रुपयाचं इनाम. आकाश मारुती पाटील यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी बद्दल 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद आकाश पाटील, आपले आभार. कुस्ती करायची वगरी आणि कुंभार आक्रमक कुस्ती करा. कोणीने इकडे एकलंगी बसवलेले सरगर पहलवान तिथे पंचायत सीटच्या बाहेर घेऊ नका. सीटच्या पलीकड सोमनाथ सीदारे ओ माने सुनील जाधव आलेला आहे. ज्याच्याकडे करंट आहे त्या ठिकाणी सोमनाथ ऊर्जा थांबू देत नाही. अशी ही कुस्ती चालू त्याची आपली पॉवर थांबू देत नाही. सिकंदर शेख सारखा पत्र्याच्याच भिंती आणि पत्र्याचाच घर असा गरीब घरचा पोरगा महामारी सत्वर देऊन महाराष्ट्रामध्ये आव्हान दिलं होतं. महाराष्ट्रात कोणीही लढा ते आव्हान स्वीकारलं. एक महाराष्ट्रातली ठिणगी आणि एक महाराष्ट्रातली ऊर्जा म्हणून ओळखलं जात होत असं रुस्तमिंद हरिचंद्र बिराजदार. 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी महामारी सत्पाल आणि रुस्तमिंद हरिचंद्र बिराजदार अशी कुस्ती झाली. अनेक दिल्लीचं वादळ महाराष्ट्रामध्ये येऊन धमाकूळ घातला होता सत्पाल नावाच्या रूपाचं. तर थोपवलं नाही तर शमवला रुस्तमिंद हरिचंद्र बिराजदार मामाने. कोल्हापूरमध्ये हत्तीवरनं मिरवणूक आणली पैशाने चादर भरली होती नितवाशी पहिलवान तरीही दोन्ही हात वरती जोडले आलं असे ते रुस्तमिंद हरिचंद्र बिराजदार. आणि तसाच गरिबा घरचा पोरगा सिकंदर शेख पंजाब हरियाणा अनेक देशामध्ये जाऊन थमाकूळ घातला तो सिकंदर शेख एक गरीबाचं पोरग
महाराष्ट्र धरण त्याला मारतंय असा सगळ्यावर विजय मिळवणारा सिकंदर सिंग अशी पहलवानगी ही गरिबा घरी नाटते लक्षात असू दे। रवी शेख सरगर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे उत्कृष्ट कॉमेंट्री मधून धन्यवाद रवी शेख। नागेश देशमुख बापू गजे येतोय का बाबा चल एकलंगी बसवलेल्या सरगर पहलवान जरा बोलतर आहे एका गावाची जास्त वेळ पोषण नको आहे कारण पुढची कारवाई काहीतरी करा कॅम्पुटर युग आहे धक्काधक्कीचं जीवन आहे कोण कुणासाठी 10 मिनिटाची वेळ देत नाही लक्ष गती पाहिजे गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला याच वयात गती घ्यावा लागती लक्षात असू द्या तर प्रगती आहे मारेगा जोर तो बनेगा मूर कुस्ती मेहनत करा लागते अखंड साधना सद्गुरूचा मान आणि सन्मान ठेवावा लागतो दवाई शक्य होत असत बोला कुस्ती इजा झाल्यामुळे बरोबरी ओम आणि सोमनाथ सूद आणि ओम जखमी झाल्यामुळे सोमनाथ ना बरोबरी सोडण्यात आलेली कुस्ती आणि बापू मिरकर अहो रात्र कष्ट करून ही मैदान उभा केलं म्हणून सचिन अप्पा वावरे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होईल सचिन अप्पा आखाडे संदीप पांडरे साहेब आपण आत या मान्यवराच्या हस्ते अप्पा सरगर आणि बापू मिरकर पायाचा दगड होऊन काम करणारी मंडळी अहो रात्र झटून ही कुस्ती मैदान उभा केलं असे हे दोन्ही छोटे कार्यकर्ते यांचा सन्मान सचिन अप्पा वावरे आणि संदीप पांडरे साहेब यांच्या हस्ते संपन्न होतो आजिरात वळकुंड साहेब आपण अतिशय तगडा कुस्ती एकमेकांना एकमेकावरती अनेक नाव मारले गुले आणि वळकुंडे दरम्यान कुस्ती बरोबर सोडवण्यात आलेली आहे आणि मूर्ती लहान पण कीर्तिमान बापू मिरकर फार मोठं काम केलं डोंगरा एवढं प्रसाद होती करण्यात येत आहे फेटा मागे कोण आजिरात वळकुंडे कोण योगेशला त्या ठिकाणी अप्पा सरकर यांना फेटा बांधून सन्मान करण्यात येत आहे हे मैदान घेण्यामागे खूप मोठं योगदान यांचं असल्यामुळं या ठिकाणी फेटा बांधून सन्मान करण्यात येत आहे बापू साहेब होते का नाही होते का नाही आनंदाचा ते चेहऱ्यावरती झळकाय लागला ही कुस्ती परंपरा अनेक तालुक्यात पश्चिम महाराष्ट्रात आदर्श मैदान घडवलं
आणि तरुणाला वाव दिला, या भागातल्या कुस्तीला ऊर्जा दिली, भर पडले जाते असे बाबूसाहेब इरकर आप्पा सरगर यांचा सन्मान या ठिकाणी आयोजकांचं सन्मान करण्यात येत आहे आणि आंब्याचं रोपटं देऊन या ठिकाणी मान सन्मान करण्यात आहे, कारण की खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे मैदान यशस्वी करण्यासाठी. आपल्याला लाईव्ह करता आलं, कारण की एअरटेल आणि जिओला रेंज नाही अजिबात, त्यामुळे हे ऑफलाईन आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पहिलवान असावा जिवावा ग्रुपच्या वतीनं ही कुस्ती सुंदर कुस्ती. कुणाचा बँक बॅलन्स कळलाय? नंगा यावर नंगा गया उचकरी तात्या गुन्हे त्या कचऱ्याची कुशी लावून घ्यायचा. नागेल देशमुख माळशिरस आणि बापू धंदे सदाशिव नगर, सर्जीराव घोडके, गौतम बाबा माळे, मारुती माने वटखरे आणि डॉक्टर तात्या, शिवाजी पाटील व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि सरपंच साहेब हनुमंतरावजी सरगर साहेब, विद्यमान सरपंच आतिया ताचणी पडली तरी ऐकू येते हो, एवढी शांतता शरीर मध्यम खरधर्म साधना प्रथम क्रमांक शरीराला पुत्र संपत्ती शरीर संपत्ती पुन्हा मिळत ना, पहिला नंबर शरीर संपत्तीला. गौतम बाबा पंच द्या एक पोस्टर वरील कुस्त्या चालू आहेत थोड्याच वेळ. विशाल कोळेकर चापुरे माईक जाऊया. पोपट घोडके विरुद्ध पहलवान विष्णू कोसे अशी क्रमांक एक रेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे कुस्ती मैदान चालू आहे. विक्रम पाटील यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी बद्दल 500 रुपयाचा बक्षीस आहे, धन्यवाद विक्रम पाटील. एक नीतीभाषी प्रसिद्धी बसणार पाठीमागा असणारे व्यक्ती महत्व विक्रम पाटील आपलं हार्दिक स्वागत. शबासना खणखणी दंड ठोकला आणि दोन जबरदस्त कुस्ती आहे, जबरदस्त मुकाबला तगडा मैदानी समाधान कचरे आकाऱ्यावरती फिरतो हलगी बाजार दोन हलग्या जाऊन फक्त कचरा मारा जलद हे कुमका कचरेचा सन्मान होणार आहे.
संग्राम आणि बापू अप्पा आणि सुरे कब्जा घेतला एका फिरगीला एका वाघाने हातात धरलेला खालून निघण्याच्या विचारात अप्पा ओळखले पर तेवढा सावधान सुनील जाधव हम भी कुछ कम नहीं पंजा लड़ा के देख मेरा दम म्हणणारा पायावरती ठेप लावलेली आणि कब्जा घेतो पोपात घोडके विष्णू कोसे अकाड्यावरती या पोपात घोडके विष्णू कोसे चला बोलतो अशा कुस्त्या असा मैदान हात टाकला आणि पाय काटला पुन्हा समोरासमोर कुस्ती पोपट पप्पू वाघमोळे यांचाही सन्मान आखाड्यावरती होणार फार बहुमोलाचं सहकार्य केलं एकेकाचा पहिलवान आणि जीवाभावाचा मित्र फार मोठं सहकार्य केलं कल्ला वाटपाचं सहकार्य केलेलं आहे समोरून तगडप करतोय आप्पा वळकुडे तेवढाच सावधान परांड्याचा जाधव काही काही बांध्याचं पूर्ण कामापुरतं अंगात ठेवलेला काय कुस्ती चालू आहे टाळ्या पाहिजे तर की टाळ्या 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 वाजा निर्माण होते योगामध्ये सांगितलं टाळ्या वाजवा सचिन सरदार उपस्थित आहे आर्यन शेलारा असेल इथं कुठे कुस्ती बघाय तर माईक जवळ आहे घरची आलेले आहेत सकाळी घर सोडलंय एक नंबरचे पैलवान आखाड्यावरती या पोपट घोडके अखाड्यावरती या विष्णू खोसे अखाड्यावरती या पिंटो दादा राहुलकडे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस माझ्यासाठी दिलेलं आहे धन्यवाद कोणाकडून अप्पा वळकुडे आणि सुनील जाधव जो पैलवान विजय होईल त्या पैलवानला पिंटू दाळगुडे यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम लावलेला कब्जा घेतोय बापू झंजे तर तेवढा सावधान नागे देशमुख खट आणि खशल गुस्त्या चालू आहे इकडे दोघांनी एकमेकाच्या चर्चा पकडलेल्या आहे जाधव आणि अप्पा विशेष आहे पत्रकार बंधू या महाराष्ट्रातल्या कुस्तीला नवचैतन्य देण्याचं काम आणि घरोघरी कुस्ती पोहोचवण्याचं काम तरुणांना या कुस्तीचं खऱ्या अर्थानं कुठलं मैदान कसं झालं कोणाची कुस्ती कशी झाली याची फार मोठी प्रसिद्धी घरात बसून आपल्याला बघता येत असे माझे विशेष आहेत तुम्ही फार मोठा भूमोलाचा विडा उचलला आणि या महाराष्ट्रातल्या कुस्तीला एक आदर्श घडवून ठेवला Thank you.
ज्ञानेश्वर आसोले साहेब त्यांचा सन्मानही होणार आहे. तिथं कुस्ती प्रसिद्धी ज्ञानदेवी रचला पाया मिट्टी पल्ली पंढरीराया हजारो मैदान केली अनेकाच्या मुलाखती घेतल्या अनेक तालमीला भेटी दिल्या ज्ञानेश्वर अस्वले साहेब रोज युट्यूबला तुमची मुलाखत आहे पायाला भेंगरी बांधली आणि महाराष्ट्रातल्या कुस्तीला ऊर्जा दिली ज्ञानाचा विश्वर ज्ञानेश्वर आसोले पोपट चल पोपट आला का पोपट विष्णु खुशे चला बाबा हो खट आणि खसल गोष्टी वादळा पूर्वीची शांतता एकमेकाने एकमेकावरती अनेक डाव मारलेले आहे खट आणि खसल गोष्टी डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ होतोय पर पुढची कारवाई पाहिजे नुसतं धरून बसायचं ना तगडा कुस्ती आणि जबरा मैदान अनेक वर्षाची परंपरा या भागामधल्या कुस्तीला थोडी मरगळ आली होती सरपंच साहेब असतील बिट्टू धावगुडे असतील अप्पा सरगर असतील बापू अशा या मंडळीने आज कुस्तीचं एक खऱ्या अर्थानं भोमळाचं योगदान दिलं आणि एक सुंदर कुस्ती मैदान घेतलं आदर्श घडवला दुहेरी पाठ कुस्ती कडेला हात घ्या अप्पा साहेब तेळे एकेकाचा तुफानी पैलवानाने इकडे युवराज तात्या गंजे तिकडे सरगर पैलवान पुन्हा कब्जा घेतला सुनील जाधवना तोंडात फिरवा पंचानं समज दिल्याशिवाय घाव पडू नका आपला निर्णय आपण घ्यायचा नाही अखंड कुस्ती करा मी फणा बाजूला ठेव एक 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 शिस्त शांतता मी डॉक्टर आहे इंजिनियरला म्हणावं लागतं मी इंजिनियर आहे अनेक अधिकाऱ्याला मला सांगावं लागते आपली ओळख करून द्यावं लागते पैलवानाला सांगावं लागत नाही मी पैलवान आहे पैलवान पैलवान त्याच्या सुंदर अशा सौंदर्यावर त्याला ओळखलं जात त्याच्यासाठी सुंदर खुराक असतो आणि नियमितपणा योग्य ती व्यायाम त्याच्यामुळे पैलवानाला हजारो माणसांना ओळखलं जात म्हणून साठी मारुते माने हिंद केसरी नुसत्या पैलवानकीच्या परिस्थितीमुळं खासदार केलं होतं राजीव गांधींना मारुती मानेला कवठे फिरान गाव गावात गेलं तरी गाव दिसत नाही पण नुसत्या पैलवानकीच्या सौंदर्यावर मानेचा कस काढण्याचं काम चालू झालेलं आहे
कुस्ती कुणाचीही बरोबरीत सोडवली जाणार नाही अशी यात्रा कमिटीची विनंती आहे. नाकपट्टी लावली होती तिथाच गुतणं आणि खालून डंकी टाकण्याच्या विचारा आप्पा मगापासून अतिशय छोट झुंज चालू आहे. चक्कर घर घर फिरताय. डेंजर पोझिशनला पर पंचाचा निर्णय अंतिम राहणार आहे. देवासाठी टाळ्या बाजू त्या टाळ्या 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 वा 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 सुंदर कुस्ती करून चांगल्या पहिल्यांवरती चांगला विजय. 500 रुपयाचं बक्षीस आले जाधव साठी. आता त्रिमूर्तीचा सन्मान होईल. युवराज तात्या जंगे नवनाथ कुंभार आणि पोफडाला लवटे आकड्यावरती पोपट गोडके असे ही क्रमांक एक ची कुस्ती असणार आहे. आणि बघायला मिळतील घ्या घ्या चांगलं घ्या तुम्ही पहलवान दरम्यान कुस्तीला सुरुवात झालेली आहे. पहलवान पोपट घवडके विष्णू खोसे अशी ही दोन्ही पायाला निघाले. विष्णू खोसे क्रमांक एक ची कुस्ती आहे. जिल्हा फेटा बांधण्याविषयी आंब्याचे रूप देण्याचा क्रमांक एक ची कुस्ती गौतम अंबामाने यांचा सन्मान करण्यात येत आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं कचरेवाडी कुस्ती मैदान झालेलं आहे आणि आयोजकांचं मनापासून आभार आहे. अतिशय सुंदर हे कुस्ती मैदान संपन्न झालेलं आहे. धन्यवाद. चालू आज एक महिना झालाय मैदानासाठी आबत्ती. एक महिना चालू केले मैदान म्हणजे पहिल्यांदाच परंपरा चालू केली कचरेवाडीची. चिंचणी माया यात्रेनिमित्त मैदान भरवलेलं आहे. सर्व मंडळीने ग्रामपंचायत सदस्यांनी समजेने मला साथ दिली मित्रपरिवाराने ते आम्ही मैदान सक्सेस केलं. पहलवान पिंटू दायगुडे आप्पा सरगर बापू विरकर सरपंच यांनी जे मैदान घेतलं एक महिन्यापासून कष्ट करते ती एक नंबर आत्ताचं मैदान झालेलं आहे. त्यांनी
आतापर्यंत 50 वर्षात कधी मैदान झालं नव्हतं या कचरेवाडी गावाला, ती ह्यांनी करून दावलेलं आहे. आणि हनुमंत शेंडगे यांनी निवेदन हे व्यवस्थित केल्याबद्दल सगळ्याचं आभारी. आज या ठिकाणी कुस्तीचं फार मोठं माहेरस तालुक्याला वलय लाभलेले आहे आणि त्यातून काही काळानंतर थोडस कुस्तीला थोडी या भागामध्ये दुष्काळ परिस्थितीमुळे आणि कोरोनाच्या काळामध्ये मरगळ आली होती. परंतु ही नवीन ग्रामपंचायतचे सर्व कार्यकर्त्यांनी एक मनावरती घेतलं, सरपंच असेल, पिंटू दायगुडे असेल, आप्पा सरगर असेल, बापू विरकर असेल आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी कुस्तीला एक 15 ते 20 दिवस झालं. बरेच कुस्तीसाठी शंकर वाघमोडे म्हणून माझ्याकडे म्हणले यायला मैदान आम्हाला घ्यायचं आहे, थोडंसं कार्य करचाल का? मी म्हणलं काय नाही अडचण नाही बाबा, तुम्ही कुस्ती मैदान जर घेत असलं तर एक चांगला उपक्रम राबवत आहे, त्यामुळे तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. आणि त्यांना आम्ही थोडंसं वारंवार थोडंसं सहकार्य केलं आणि त्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं आणि त्यामुळे या गावच्या तरुण पिढीला एक सुंदर असं दिशा दिली. म्हणूनसाठी सरपंच आणि या तिघाई त्रिमूर्तीचं मी कुस्ती निवेदक नात्यातनं आभार मानतो आणि अशीच पताका खांद्यावरती घेऊन पुढील वर्षी याच्याय पक्षी फोट मोठं मैदान घ्यावं ही सर्वांपुढं विश्वचरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. जय जय महाराष्ट्र.